the CEO of your own life? आजच्या या कॉर्पोरेट जगात CEO आपण आपल्या आयुष्यावर कंट्रोल करणारी व्यक्ती बनूया, अशा अर्थाचं हे लिखाण शरद काळे यांचं, ते आज आपण जाणून घेणार आहोत. 2 दिवसापूर्वीची गोष्ट, कुटुंबासह कुठल्या तरी मॉलमध्ये होतो, मुलगा प्ले झोनमध्ये होता आणि सौ शॉपिंगमध्ये. मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर नावाला माणसंच वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची आकारांची माणसं, जणू आज जगाचा शेवटचा दिवस असावा असे भाव आणून शॉपिंग करण्यात मग्न होते. एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावत असो. माझं माणसं वाचणं चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम 40 असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट, पायात बूट, हातात मराठी पुस्तक, खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची घडी होती तशी व्यवस्थित घातली आणि परत त्याच खिशात ठेवली. त्याच्या हालचाली ह्या शांत झाल्यावर त्यानं पुस्तक उघडलं. हे पुस्तक माझ्या आवडीपैकीच होतं म्हणून मी म्हटलं मस्त पुस्तक आहे. त्यानं माझ्याकडे बघून हसून मान हलवली. 5-1 मिनिटांनी तो माझ्याकडे ओळून म्हणाला, वाचन आवडतं? मी म्हटलं, प्रचंड. रीडिंग इज माय फर्स्ट लव. आजूबाजूला सौ नाही असं बघत मी हे वाक्य बोललो. त्याने विचारलं, किती वाचता रोज? रोज असं नाही, काही खास असं ठरवलं नाहीये, इच्छा झाली की वाचतो. त्याने विचारलं, खायला आवडतं? प्रचंड. ईटिंग इज माय सेकंड लव. हो, मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा जेवता? नाही, रोज 2 वेळा आणि अधेमध्ये काही ना काहीतरी खादाडीही चालूच असते. तेव्हा तो तरुण हसला आणि म्हणाला, मी दिवसभरात 1 तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण, तसंच वाचन. दयनीय चेहरा करत मी त्याला म्हटलं, बरा वेळ मिळतो तुम्हाला. तो म्हणाला, वेळ मिळत नाही, मी काढतो वेळ. जगातली वेळ ही सगळ्यांना टेकन फॉर ग्रांटेड गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर द मॅटर, आयुष्याचंच घ्या ना. फारच गृहित धरतो आपण आपल्या आयुष्याला. मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे असं कोणी म्हटलं की मला अगदी खात्री आहे की हे असं घडणार नाही. मी आणखीन हसू लागलो. आय एम प्रिटी सिरियस. तुम्ही पाहिलं यमाला? मी पाहिलंय. 2 वर्षापूर्वी रस्ता क्रॉस करत होतो, समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्याच्या प्रकाश झोतात मी अंधार पाहिला. त्या 2 सेकंदात मला मृत्यूचं दर्शन झालं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्ये. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसा कसा वाचलो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी देव पाहिला नव्हता, पण मृत्यू पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप काही शिकवून जातो. माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू होत असूनही मी अमर राहणार असं वाटत असतं प्रत्येक माणसाला. तुम्हाला माहिती आहे माणूस मृत्यूला का बरं घाबरतो? अर्थात मृत्यूनंतर त्याचे सगळे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात. मी त्याला म्हटलो, साफ सुख. माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर उद्या नसतो. मी म्हटलं, मी समजलो नाही. प्रत्येक काम आपल्यावर उद्यावर टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत. गंमत म्हणजे पैसे देखील आपण आज उपभोगत नाहीत, ते पण कुठेतरी गुंतवतो आणि भविष्यात ते डबल होऊन येतील आणि आपल्याला उपयोगी पडतील असा विचार करतो. या उद्यावर आपला खूप भरोसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भागच बनून जातो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला ह्या उद्या बघायची संधी देत नाही. मृत्यू म्हणजे आहोत तिथे, आहोत त्या क्षणी, फुल स्टॉप. खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा हा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्हाला उसंत नसते. माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका
उद्या पाहू शकणार नाही या हतबलतेला माणूस खरं तर सर्वात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं या पुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच गिळलं, यापुढे एकेका घासाची मजा घ्यायची, आयुष्याची चव घेत आपण जगायचं. म्हणजे नक्की काय बरं केलं, माझी उत्सुकता आता वाढली होती. माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ झालो. कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे, आयुष्याचा सीईओ वगैरे म्हणजे जरा जास्तच होत नाही का, मी विचारलं. वेल, तुम्हाला काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी माझ्यापुरते केले, त्यामुळे मग तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत, मस्करीच्या सुरात मी त्यांना विचारलं. म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही, खांदे उडवत तो म्हणाला. मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला, मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर सोबत डील करतो, दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ. माझ्या बोर्डावर विविध माणसं आहेत, अगदी फरहान अख्तर, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅपलिन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर टाटा, खूप 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 प्रसिद्ध व्यक्ती. माझ्या चेहऱ्यावरील हे बदलणारे भाव निहाळत त्यांनी आणखीन बरीच काही नावं घेतली. या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं, या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, काही क्वालिटीमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो, हां उदाहरण देतो. समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे एथिक्स डायरेक्टर गांधीजींना मी विचारतो आणि मग ते सांगतील तसं करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा तर कंटाळा आला तर माझे हेल्थ डायरेक्टर फरहान अख्तर मला काय म्हणतील या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं, मग माझ्या इन्स्पिरेशन डायरेक्टर हेलन केलर यांना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामूली आपल्याला वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर एंटरटेनमेंट डायरेक्टर चार्ली चॅपलिन यांना भेटायला जातो. माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला, मला माहिती आहे की ऐकायला हे सगळं विचित्र विक्षिप्त असं वाटत असेल, पण एक गोष्ट सांगतो, आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल तर प्रत्येक माणसाने स्वतःला सिलॅबस बनवायला पाहिजे. आपण अनेकदा इतरांप्रमाणे आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं हा प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. हजारो वर्ष माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त 4 शब्दात त्याचं उत्तर दिलं, बी युअर ओन लाईट. मला तर वाटतं याहून सोपं आणि याहूनही कठीण स्टेटमेंट जगात दुसरं कुठलं नसेल. मी त्या तरुणाला नाव विचारलं, त्याने सांगितलं, आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. 4 पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला आणि म्हणाला, सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, मी एका ऍक्सिडेंटमधून वाचलो, इतकं काही शिकलो, तुम्ही प्लीज अशा कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका. आम्ही दोघंही यावर हसलो. अपघात फक्त वाहनांपुरते होतात का, असं थोडंच आहे. ओळख पाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच मला भेटला ना. घरी जायला आम्ही रिक्षेत बसलो. प्ले झोनमध्ये खेळून पोरग आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला. त्याच्या मऊ केसावरून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा मला आठवत होत्या. मनात आलं, आपल्या पोराने जर असं काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमले तर त्यात त्याचा हा बाप असेल का. परवाच्या रात्री बराच वेळ जागा होतो. विचार करत होतो की न जाणो कदाचित हाच प्रश्न आपल्याला या पुढील आयुष्य चवीने जगत राहण्याची ऊर्जा आणि उर्मी नक्की देत राहील. तर मंडळी, बनूया आपण आपल्या आयुष्याचा सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि आपल्या आयुष्याचा सिलॅबस आपणच बनवूया. इतरांवर अवलंबून न राहता मला कसं जगायचंय ते आपण स्वतः ठरवूया. तेव्हा आज इथेच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.